बाजारात मिळणाऱ्या भाज्या आपण नेहमीच खातो, मात्र काही विशिष्ट भाज्या या विशिष्ट दिवसांमध्येच येत असतात। त्यापैकीच एक भाजी म्हणजे झेटुणीची फुले। पाऊस पडल्यानंतर 15 ते 20 दिवसानंतर रानमाळावर उगवणारी झेटुणीची फुले आपल्याला फक्त पावसाळ्यातच बघायला मिळतात। काटेरी झुडपांवर वाढणाऱ्या या वेलवर्गीय वनस्पतीविषयी आणि या फुलांविषयी माहिती देत आहेत दुर्गम भागातील स्थानिक। पावसाळी दिवसात एक झेटुंगीची येल असतो आणि झेटुंगीच्या फुलाच्या ये फुलाला फुलं येतात आणि त्या फुलाची जी भाजी आहे ही शेतकरी आम्ही शेतात खात असतो कधी। पण अशी चविष्ट आहे की जशी आपली अंडे खातात ह्या अंड्यापेक्षा भारी चांगली लागतात आणि चविष्ट बी असते। आणि एक महिना 15 ते 22 दिवसात ती यायला सुरुवात होती आणि एक महिन्याच्या किंवा 1.5 महिन्याच्या आत ते संपून पण जाती, त्याच्यापुढे काही ती चालत नाही। पण ते काय आहे की जे घरी आणल्याच्यानंतर त्याचे जे झाड फुलं असतात काही खराब असते एवढी थोडी बारीक ते काढून टाकायची। काढून टाकल्याच्यानंतर आपलं कांदा वगैरे चिरायचा, पातेल मीठ टाकायचं आणि वरी थोडा मसाला टाकला तरी चालत किंवा बुरकी एक टाकली तरी चालेल, ती तयार होती खालीवर टाकायच्यानंतर। जालना जिल्ह्यातील दुर्गम भागामध्ये ही फुले डोंगरमाळावर आढळतात। झेटुणीच्या फुलांबरोबर प्रत्येक ठिकाणी या फुलांना वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते। ही फुले चवीला अतिशय स्वादिष्ट असली तरी माळरानावरील झुडपावरून या फुलांना काढणं अतिशय जिकिरीचं असतं। झाडाझुडपातून फुले गोळा करून आणल्यानंतर फुलांना स्वच्छ धुवून घेतलं जातं। यानंतर तव्यावरती तेल टाकून त्यावर कांदा भाजून घेतला जातो। हा कांदा थोडासा खरपूस झाल्यानंतर त्यामध्ये तेल मीठ आणि चवीनुसार मसाला टाकला जातो आणि त्यानंतर थोडीशी परतून घेतल्यानंतर ही फुले खाण्यासाठी तयार होतात। पावसाळ्याच्या दिवसांमध्ये फक्त 15 ते 20 दिवस ही फुले झाडांवेलीवर आढळतात, यानंतर ही फुले नाहीशी होतात। यामुळे दुर्गम भागातील लोक या फुलांना आवडीने खात असतात। नारायण काळे, न्यूज 18 लोकल, जालना।